जरांगे पाटलांचं आंदोलन, मराठा आरक्षणाची मागणी आणि त्यामध्ये भुजबळांकडून ओबीसी आरक्षणासाठी मांडली जाणारी बाजू या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या टीकेचे धनी ठरत आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाविरोधात इतर ओबीसी नेते हे फारसे बोलताना दिसत नाहीयेत, मात्र त्या उलट भुजबळ हे भक्कमपणे बाजू मांडताना दिसतायत आणि ओबीसींचा किल्ला लढवताना दिसतायत. त्यामुळेच आता भुजबळांचं राजकारण आणि समता परिषद याचीही या निमित्ताने चर्चा होतीये. तरी हीच समता परिषद आणि भुजबळ यांचं नातं नक्की काय आहे याबद्दलच जाणून घेऊयात. तर तब्बल 2 दशकं शिवसेनेत कार्यकर्ता आणि त्यानंतर नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवास केल्यानंतर छगन भुजबळ हे 1991 साली शिवसेनेतून बाहेर पडले. तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत याची कधीच विशेष चर्चा झाली नव्हती. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर ते स्वतःला माळी समाजाचे असल्याचं वारंवार संबोधित करू लागले. तर शिवसेनेला मुंबई बाहेर वाढवण्याचं काम हे सुद्धा खऱ्या अर्थाने भुजबळांनीच केले. आणि हेच भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी पक्षातील ओबीसी समाजाची पोकळी भरून काढली असं काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात. त्यानंतर काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आणि त्यानंतर पुढे शाहू फुले आंबेडकर यांच्या शिकवणीवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना एकवटण्यासाठी 1 नोव्हेंबर 1992 छगन भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना केली. तर याच समता परिषदेने आजपर्यंत शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने अनेक कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत. या समता परिषदेद्वारे महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या आणि त्या पूर्ण सुद्धा करून घेण्यात आल्यात. तर त्यापैकीच एक मागणी म्हणजे महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याची. 1993 साली जालना इथं पार पडलेल्या समता परिषदेच्या पहिल्या मेळाव्यात महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे या मेळाव्याचे अध्यक्ष होते आणि या मागणीनुसार 1994 साली राज्यात मंडल आयोग लागू करण्यात आला आणि हे भुजबळांनी स्थापन केलेल्या समता परिषदेचं पहिलं यश होतं. तर समता परिषदेच्या याच पहिल्या मेळाव्यात आणखी एक मागणी लावून धरण्यात आली होती आणि ती म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची. मात्र या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात अनेक ठिकाणी दंगली पेटल्या होत्या. तेव्हा मराठवाड्यातील गावांमध्ये जाऊन जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रबोधन करण्याचं काम समता परिषदेकडून करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं. तेव्हा छगन भुजबळ यांनी स्थापन केलेल्या समता परिषदेचं हे दुसरं यश होतं. त्यानंतर 1995 साली युतीची सत्ता असताना पुण्यात आणि 2005 मध्ये दिल्लीतल्या रामलीला मैदानावर समता परिषदेचे मेळावे पार पडले. 2005 मध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती आणि या मेळाव्यात शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसंच 5 लाखांहून अधिक समता सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते. पुढे देशभर या समता परिषदेची व्याप्ती वाढल्यानंतर देशभरात समता परिषदेचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. बिहारमधील गांधी मैदानात तत्कालीन मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्या उपस्थितीत 2006 मध्ये समता परिषदेचा मेळावा घेण्यात आला होता आणि या मेळाव्याला तेव्हा 7 लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. तर त्याच वर्षी गोव्यात सुद्धा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समता मेळावा घेण्यात आला होता, तेव्हा त्याला 60,000 हून अधिक समता सदस्यांची उपस्थिती होती. पुढे 2008 मध्ये राजस्थानच्या जयपूर येथील विद्याधर स्टेडियमवर तिथले कृषी मंत्री प्रभुलाल सैनी यांच्या उपस्थितीत समता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस या मेळाव्याला 3 लाखांहून अधिक समता सदस्यांची उपस्थितीही नोंदवली गेली होती. त्यानंतर 2011 मध्ये हैदराबादमधील हजारीबाग झारखंड इथे सुद्धा मेळावा घेण्यात आला. तर 2015 मध्ये मध्य प्रदेशातील सतना इथं सुद्धा हा समता परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा या मेळाव्याला उपेंद्र कुशवाहा, खासदार राजकुमार सैनी, स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 1 लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. तर 2016 मध्ये दतिया मध्य प्रदेश इथे सुद्धा समता परिषदेचा मेळावा भरवण्यात आला होता. समता परिषदेची देशभर व्याप्ती वाढल्यानंतर या परिषदेचं नाव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असं करण्यात आलं. तर गेल्या 30 वर्षांपासून ही संघटना
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून गेल्या 17 वर्षांपासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवलं जातं. आणि ही अखिल भारतीय समता परिषद देशभरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, बिहार, नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामाजिक कार्य करते. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, बिहार या राज्यात लाखोंच्या संख्येनं समता सदस्य सक्रिय आहेत. आता एकंदरीत समता परिषदेचा इतिहास पाहता छगन भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्यात तसंच ओबीसी समाजाचे नेते म्हणून आपली इमेज क्रिएट करण्यात समता परिषदेचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. समता परिषद म्हणजे छगन भुजबळ आणि छगन भुजबळ म्हणजेच समता परिषद असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाहीये. आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.